सीबीबीचं जे सेशन आहे त्यामध्ये आपण आजच्या याच्यात बिमस्टेक आणि सार्क अशा दोन आंतरराष्ट्रीय संस्था बघणार आहोत. त्याचं रिझन असं आहे की बिमस्टेकच्या सेक्रेटरी जनरल पदावर भारतीय व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे, श्री इंद्रमणी पांडे. भारतीय व्यक्ती आहे, बिमस्टेकच्या सेक्रेटरी जनरलपदी नियुक्ती होत आहे. आणि भारतीय व्यक्ती ज्यावेळेस बिमस्टेकच्या इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होते, सर्वे सर्वा जे आहे इथून पुढं जे आहे तर हे असतील तिथं, तिथलं बेसिक जे कामकाज आहे त्याच्यासाठी. सो बिमस्टेकचा जो फुलफॉर्म आहे तो म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ओके, आता मग सार्कचा इथं काय संबंध? तर सार्कच्या बाबतीमध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की आपल्याला सार्कमध्ये काही इनिशिएटिव्ह घेताना पाकिस्तानने वारंवार नकार देणं, पाकिस्तानने त्याच्यामध्ये आळकाठी आणणं, मग आपल्याला दुसरा ऑप्शन जो असतो की ज्याच्यात पाकिस्तान नाही आहे पण सार्कमधले मॅक्झिमम मेंबर्स आहेत ते म्हणजे बिमस्टेक. सो सार्क आणि बिमस्टेक हे सायमल्टेनियसली आपण बघणं अपेक्षित असतं. बरं, सार्कला अल्टरनेटिव्ह म्हणून बिमस्टेक आहेत? नक्कीच नाही. ओके, यू कांट से दॅट की बिमस्टेक इज अल्टरनेटिव्ह टू सार्क. ओके, असं नक्कीच नाही आहे. बट बेसिक मुद्दा असा येतो की ज्या ज्या वेळेस सार्कच्या बाबतीमध्ये पाकिस्ताननी आडकाठी आणलेली आहे त्या त्या वेळेस आपण काय केलेलं आहे, तर बिमस्टेक थ्रू गोष्टी वर्क केलेल्या आहेत. ओके, 2014 नंतर बऱ्यापैकी त्या गोष्टी ज्या होत्या तर त्या बिमस्टेक थ्रू करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर 2020 COVID-19 ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मग सार्कचा एक कोविड फंड जो आहे तो रेस करण्यासाठी एक आभासी बैठक पण घेतली होती, जिच्यात सर्वांनी पैसे देण्याचा होकार दिला होता पाकिस्तान सोडून. ओके, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी परिस्थिती वाईट आहे. हां, दे आर आस्किंग फॉर बेलआउट पॅकेज फ्रॉम IMF आणि ते बराच इतिहास आहे सगळा. सो आता नवाज शरीफ परत आलेले आहेत, बघूयात ते काय दिवे लावतात तिथं. सो इकडं जे आहे बिमस्टेक, बिमस्टेकचे सेक्रेटरी जनरल आता जे आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे याची मिस्टर तेनझिन लेकफेल. ओके, हे आताचे आहेत, यांच्या जागी आता भारतीय व्यक्तीची नियुक्ती होत आहे. दॅट्स वाय आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. सो बेसिकली बिमस्टेक जे आहे तर ते बघूयात. आणि ही इज द थर्ड बिमस्टेक सेक्रेटरी जनरल. सो आपले जे आहेत आताचे ते कितवे असतील? चौथे आहेत. ओके, दॅट्स अ बेस्ट डन. सो बिमस्टेक जे आहे त्याचा लोगो जो आहे तो ह्या पद्धतीचा आहे की जे वेगवेगळे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सचं एकमेकांशी असणारं कोऑपरेशन. दोन कलर याच्यात वापरलेले आहेत, हा येलो कलर आहे, पिवळा रंग आहे आणि खालचा जो आहे तर तो ग्रीन कलर आहे. ओके, तुम्हाला याचं बेसिक लॉंग फॉर्म माहीत पाहिजे. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बे ऑफ बेंगॉल, बे ऑफ बेंगॉलमध्ये आता कुठलं सायक्लोन आलेलं आहे? ट्रॉपिकल सायक्लोन, काय नाव आहे त्याचं? आपण बघितलं होतं बे ऑफ बेंगॉलमध्ये. मी तुम्हाला एक प्रश्न पण विचारला होता की कुठं सर्वात जास्त ट्रॉपिकल सायक्लोन्स येतात, अरेबियन सीमध्ये येतात की इकडं बे ऑफ बेंगॉलमध्ये येतात? आठवतं का तुम्हाला? ओके, सो इकडं जे आहे राहुलने टाकला बघा, हमून जे आहे. कुठल्या देशाने नाव दिलं बरं हमून असं ट्रॉपिकल? इराण. काय अर्थ होतो हमूनचा? गुड. सो बिमस्टेकमध्ये जे सदस्य राष्ट्र आहेत ते तुमच्यासमोर आहेत, नेपाल, भूटान, बांगलादेश, इंडिया, थायलंड, म्यानमार अँड श्रीलंका. मॅपही तुम्ही बघू शकता. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, इट इज बे ऑफ बेंगॉल. ओके, नावातच ते एकदम क्लिअर आहे, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह जो आहे. ओके, कारण हे सगळे कुठं आहेत? इकडं जे आहे बे ऑफ बेंगॉलशी रिलेट करतात, दॅट्स वाय. सो यांचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे या राष्ट्रांमध्ये किंवा या रिजनमध्ये. बे ऑफ बेंगॉलचा जो रिजन आहे तिथं आपल्याला आर्थिक विकास घडवून आणायचा आहे. सायमल्टेनियसली इथले जे सगळे मेंबर्स आहेत हे सगळे त्यांनी एकमेकांशी कोलॅबरेट करणं, एकमेकांबरोबर जे आहे तर ते मदत करून तिच्यातून विकास साधणं, त्यांचे जे कॉमन इंटरेस्ट आहेत त्याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. देन क्लोज अँड बेनिफिशियल कोऑपरेशन, एकत्रितपणे येऊन जे आहे त्यांनी काम करणं तिथं. इरॅडिकेट पॉवर्टी फ्रॉम द बे ऑफ बेंगॉल रिजन, बे ऑफ बेंगॉल रिजन जो आहे हा सगळा रिजन, इथली गरिबी दूर करणं हे यांच्यासाठी टार्गेट आहे. आता तुमच्याकरता एक दुसरा प्रश्न जो आहे, SDG जे आहेत आपले, ओके, SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये SDGचा विचार करता मला सांगा बरं की कुठलं SDG जे आहे तर ते पॉवर्टीशी संबंधित आहे. 2030 पर्यंत पॉवर्टी झिरोवर घेऊन जायची आपल्याला.
गरिबीशी संबंधित असणारं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, इकडं बघा यांनी टाकलं आहे दुसरं विजयश्री, त्याच्यानंतर राहुल यांनी जे आहे SDG 2. तुम्हाला महत्त्वाचे SDGs माहीत पाहिजे, माहीत इन द सेन्स पाठच करून ठेवा, त्याला पर्याय नाही आहे दुसरा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत टोटल? 17. 17 आहेत, त्याचे इंडिकेटर्स किती आहे? 169. सो ते माहीत पाहिजे. सो हा सगळा जो रिजन आहे, इथली गरिबी दूर करायची आहे सायमल्टेनियसली जे आहे, तर इस्टॅब्लिश मल्टी डायमेन्शनल कनेक्टिव्हिटी, याच्यामध्ये सगळी कनेक्टिव्हिटी जी आहे मल्टी डायमेन्शनल. BBIN नावाचा प्रोजेक्ट आपण घेऊन आलो होतो, BBIN, तिच्यातून कोण बाहेर पडलं? भूटान बाहेर पडलं. बघा BBIN जो होता, BBIN फॉर, बी फॉर बांगलादेश, भूटान, आय फॉर इंडिया आणि एन फॉर नेपाल. सो यातून बाहेर कोण पडलं? भूटान बाहेर पडला. भूटानचं म्हणणं होतं की नको एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट याच्यात गल्लत होता का म्हणाय, आमचं जे आहे आम्हाला एन्व्हायरमेंट जास्त महत्त्वाची आहे, हा कन्सर्न भूटानचा. सो इथं सिम्पली जे आहे BBIN, इथं कनेक्टिव्हिटी आपल्याला डील करायची आहे. सिम्पल एक गोष्ट आहे की जसं GS2 अभ्यासताना आपण बघितलं की इन्फ्रास्ट्रक्चर ही खूप महत्त्वाची बाब आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, रोड जिथं असतील तिथं विकास असणार आहे, असं साधं सोपं गणित होतं. मग जिथं रोड्स आहेत, जिथं विकास तुम्हाला हवा आहे, त्या विकासाचा विचार करता इथं तुम्हाला कनेक्टिव्हिटी असेल तर तुम्ही एकमेकांशी सहकार्य चांगलं करू शकता. सो तो एक मुद्दा यांच्याकडे आहे. सो बिमस्टेकच्या बाबतीमध्ये, बिमस्टेकची स्थापना कधी झालेली आहे? तर 6 जून 1997, त्यावेळेस जे काही साईन केलं होतं त्याला म्हटलं गेलं बँकॉक डिक्लेरेशन. सो बिमस्टेक जे आहे एक रिजनल ऑर्गनायझेशन आहे, प्रादेशिक स्तरावर जे आहे ही एक संस्था डील करते. याची स्थापना 6 जून 1997 बँकॉक डिक्लेरेशननी झालेली आहे. आता सुरुवातीला हे सगळे याच्यामध्ये होते का? तर नक्कीच नाही. सुरुवातीला 4 देश होते, याच्यामध्ये बांगलादेश होता, इंडिया, श्रीलंका, थायलंड. ओके, म्हणून याला म्हटलं जायचं बिस्ट EC, EC फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन. म्हणजे 1997 ज्यावेळेस बँकॉक डिक्लेरेशन आलं, तर या बिमस्टेकचं काम फक्त आणि फक्त इकॉनॉमिक असं होतं, आर्थिक सहकार्य एवढंच काम होतं त्यांचं. हे 4 देश होते, बांगलादेश, इंडिया, श्रीलंका अँड थायलंड. नंतरच्या काळामध्ये याच्यामध्ये बाकीच्यांची एंट्री होत गेली, त्यामध्ये म्यानमार जो होता तो 22 डिसेंबर 1997 आला, भूटान आणि नेपाळ या दोघांची एंट्री 2004 झाली, आणि मग ते जन्माला आलं ते म्हणजे बिमस्टेक. ओके, सो कोण कुठलं राष्ट्र कधी जॉईन झालं हे तुम्हाला माहीत पाहिजे. 4 पहिले जे आहेत 1997 म्यानमार 22 डिसेंबरला हे आलं, आणि त्याच्यानंतर भूटान नेपाळला यायला बराच कालावधी लोटलेला आहे, 2004 ते जॉईन झालं. आता हे सगळे जे आहेत, 4 देश सुरुवातीला होते, त्यांनी एक डिक्लेरेशन साईन केलं होतं बँकॉकमध्ये, त्याला बँकॉक डिक्लेरेशन म्हटलं गेलं, जिच्यातून याची निर्मिती झाली होती. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला बँकॉक डिक्लेरेशन माहीत पाहिजे की बँकॉक डिक्लेरेशन डील्स विथ बिमस्टेक. याचे मूळ संस्थापक सदस्य ते किती आहेत? 4. नंतर आलेले सदस्य, एवढं तुम्हाला माहीत पाहिजे. देन म्हणजे बघा, MCQ दोन पद्धतीने बनतो. आयदर दे विल आस्क खालीलपैकी कुठले कुठले मेंबर्स आहेत, विच ऑफ द फॉलोइंग आर द मेंबर ऑफ बिमस्टेक. दुसरा येतो तो म्हणजे काय? फाउंडिंग मेंबर्स, संस्थापक सदस्य, ज्या दिवशी अस्तित्वात आलं तेव्हा कोण होते? तर ते 4 आहेत. मग तिथं गल्लत होता कामा नाही. देन मेन एम ऑफ रिजनल ग्रुप, आता हा कसा आहे ना, प्रादेशिक ग्रुप आहे, अख्ख्या जगाचा नाही आहे, बे ऑफ बेंगॉल, सो एका प्रादेशिक याच्याकरता काम करतो. तर प्रमोशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन बिटवीन कंट्रीज बॉर्डरिंग द बे ऑफ बेंगॉल. बे ऑफ बेंगॉलला बॉर्डर करणारे देश, त्याच्यामध्ये कुठलं कोऑपरेशन पाहिजे आपल्याला? आर्थिक पाहिजे, दॅट्स इट. आता म्यानमार ज्यावेळेस 22 डिसेंबर 1997 आलं, ग्रुपचं नाव जे आहे तर ते पहिले बिस्ट EC होतं, तर ते बिमस्ट EC असं झालं होतं. ओके, एम तिच्यामध्ये एंट्री झाली. बांगलादेश, इंडिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, इकॉनॉमिक कोऑपरेशन. त्यानंतर नेपाल, भूटानची एंट्री झाली. बघा थायलंडमध्ये 2004 जुलैला मीटिंग झाली होती तिच्यामध्ये, आणि मग ते बिमस्टेक झालेलं आहे. याचं पहिलं समिट जे झालं होतं ते कुठं झालं होतं? बँकॉकमध्ये झालं होतं, 31 जुलै 2004. म्हणजे बघा, एक तर याची स्थापना आहे 1997, पण पहिलं परिषद कधी आहे? 2004 बँकॉकमध्ये झाली, तिथं याला बिमस्टेक हे नाव दिलं. म्हणजे तुम्हाला ही एक गोष्ट आहे की हे दोन इथं आलेत, जॉईन झालेत जुलै 2004 तेव्हाच हे नाव झालं, पण हे काय होतं? याचं पहिलं समिट होतं, पहिली शिखर परिषद.
तुम्हाला कुठलीही आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याच्या बाबतीत हा प्रश्न विचारला जातो. ऑलरेडी ब्रिक्सबद्दल विचारून झालं आहे, G20बद्दल विचारून झालेलं आहे की पहिली परिषद कुठं झाली. सो ती झाली होती बँकॉकमध्ये, ओके, 2004 जुलै. आता याचं जे तिसरं समिट झालं होतं बघा, बिमस्टेक जे आहे एक इन्स्टिट्यूशन म्हणून प्रॉपरली ग्रो होण्यामध्ये तिसरं बिमस्टेक समिट 2014 झालं होतं, ओके. आणि याच्यामध्ये बिमस्टेक सेक्रेटरिएट जे आहे सचिवालय यांचं ते इस्टॅब्लिश झालं ढाकाला, ओके, बांगलादेशमध्ये. तुम्हाला याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते का, यांच्या शिखर परिषदांमध्ये असं खूप साम्य नाही आहे किंवा तिच्यात फ्रिक्वेंटली जी कंटिन्युटी पाहिजे ती नाही आहे. पहिली झाली 2004, तिसरी झाली 2014. म्हणजे काय, हे जे देश आहेत हे खूप ॲक्टिवली इथं डील करत नाही आहेत. आपण पण याच्या बाबतीमध्ये खूप ॲक्टिव असं ओवर द टाईम जेव्हा जेव्हा सार्कमध्ये खूप गोंधळ झाला तेव्हा झालेलो आहे. सो ती एक बाब लक्षात ठेवा, ओके. सो इन्स्टिट्युलाइज फ्रेमवर्क जे आहे ते नंतरच्या काळामध्ये सुरू झालं ढाकाला सचिवालयाला. आता या केसमध्ये जे आहे 6 सेक्टर्सचा जर तुम्ही विचार केला तर तिच्यामध्ये हे काम करतात. सो यांचा फोकस एरिया जो आहे तो आहे ट्रेड, व्यापार, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, एनर्जी, ऊर्जा, ट्रान्सपोर्ट जे आहे, दळणवळण, टुरिझम, पर्यटन आणि फिशरीज. अशा 6 सेक्टरमध्ये हे आजच्या डेटमध्ये काम करतं, यांचा जो एरिया आहे फोकस्ड एरिया. नंतरच्या काळामध्ये काय झालं, हा 6 एरिया तर खूप सुरुवातीला होता, नंतर यांनी मग स्वतःला अजून अपग्रेड केलं. 2008 काही गोष्टी ॲड झाल्या, त्या कुठल्या होत्या, ॲग्रिकल्चर, पब्लिक हेल्थ, पॉवर्टी एलिव्हेशन, काउंटर टेररिझम, एन्व्हायरमेंट, कल्चर, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, क्लायमेट चेंज. म्हणजे काय, तर बिमस्टेक नंतर वाईडन झालं, त्यांनी स्वतःला जे आहे विस्तारलं तिथं. म्हणजे अशा टिपिकल 6 गोष्टींमध्ये ते अडकून राहिलं नाही, काळानुरूप जे काही बदल होत होते, क्लायमेट चेंज असेल, ॲग्रिकल्चर असेल, ते त्यांनी स्वतःच्या याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. सो आजच्या डेटमध्ये एन्व्हायरमेंट, कल्चर, पॉवर्टी, हेल्थ, काउंटर टेररिझम, ईच अँड एव्हरीथिंगच्या याच्यामध्ये जे आहे हे काम करतं, ओके. डन. आता यांनी जे काही सेक्टर्स होते त्याला रिऑर्गनाईज केलं. आता एवढे सगळे असे तुम्ही जर टाकून दिलेत तर ते कसं डील होईल. सो दे रिऑर्गनाईज देअर सेक्टर्स, की ज्याच्यामध्ये काम करायचं आहे, सेक्टर अँड सबसेक्टर, ओके. आणि 2021 त्यांनी मेंबर स्टेटला ते अलोकेट केलं की कुठल्या देशाची कुठली जबाबदारी असणार आहे. सो बांगलादेशला ट्रेड, इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपमेंट. सबसेक्टर जो आहे इथला तो आहे ब्ल्यू इकॉनॉमी. फिशरीज होतं बघा याच्यामध्ये, ब्ल्यू इकॉनॉमी. ब्ल्यू इकॉनॉमीचं कुठला SDG? SDG 14, ब्ल्यू इकॉनॉमी, ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 14. सो आता याच्या ट्रेड, इन्व्हेस्टमेंट, डेव्हलपमेंट याच्यात टाकलं. भूटान, एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज. भूटानच्या बाबतीमध्ये पर्यावरण आणि वातावरणातले बदल जे आहे, माउंटेन इकॉनॉमी, कारण भूटानचा स्वतःचा इंटरेस्ट हाच राहिलेला आहे, हॅपीनेस इंडेक्स देणारा देश आहे हा. यांचा जो इंटरेस्ट आहे तो एन्व्हायरमेंट, पर्यावरणात जास्त आहे. BBIN बाहेर पडण्याचं कारण त्यांनी तेच सांगितलं आपल्याला, ओके. देन इंडिया, हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सिक्युरिटी, काउंटर टेररिझम, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनल क्राईम, डिझास्टर मॅनेजमेंट अँड एनर्जी. सो उद्या तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बिमस्टेकच्या बाबतीमध्ये कुठल्या देशाकडे कुठली जबाबदारी आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स आर करेक्टली मॅच. UPSC आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह काम खूप काही विशेष झालेलं नव्हतं. येणाऱ्या UPSC प्रिलिम्स करता आपण 50 टेस्ट प्रॉपरली ऑर्गनाईज करतो आहे, की ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार असेल. तिच्यामध्ये CBB, मॅप्स, सेपरेट टेस्ट असणं, त्याच्यातून कॉम्प्रिहेन्सिव्ह लेवलला ती गोष्ट घेऊन जाणं, त्याच्यावर डिस्कशन्स करणं, त्यातून चांगले रिझल्ट्स आपल्याला अपेक्षित आहेत या काळामध्ये. सो बांगलादेश, भूटान, इंडिया. इंडियाच्या बाबतीत लक्षात ठेवा काय, आपल्याकडं सिक्युरिटी. देन नेक्स्ट वन, म्यानमार, ॲग्रिकल्चर अँड फूड सिक्युरिटी. इथं जे आहे ॲग्रिकल्चर, फिशरी अँड लाईफ स्टॉक. नेपाळ, नेपाळचं जे आहे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, ह्याच्यामध्ये कल्चर, टुरिझम, पॉवर्टी एलिव्हेशन, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट जे आहे अशा सगळ्या गोष्टी. देन श्रीलंका, सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. यांच्याकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आहे श्रीलंकेकडे. टेक्नॉलॉजी असेल, हेल्थ असेल, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. श्रीलंका सध्या न्यूजमध्ये आहे, श्रीलंकेनी 7 देशांना व्हिसा जो आहे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिला आहे टिल मार्च 2024. आपण आहोत का त्यामध्ये? आपण आहोत. बाकी कुठले कुठले देश आहेत बरं, आठवतात का तुम्हाला? ओके, चीन, रशिया, जापान, म्यानमार, कन्फर्म,
कसं चैतन्य, हां एक तर शेवटच्या बेंचवर बघ, बैस डायरेक्ट, म्हणजे काहीतरी होऊ शकते. सेकंडलाच बेंचवर इतिहास घडत नाही. ओके, सो सेवन कंट्रीज की ज्यांना व्हिसा फ्री दिलेला आहे श्रीलंकेने, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज त्यांना व्हिसा फ्री आहे का दिला, टुरिझम ग्रो करायचं होतं यांना. ओके, देन लास्ट वन जे आहे थायलंड, थायलंडला काय दिलेलं आहे, कनेक्टिव्हिटी. ओके, सो तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, तर नक्कीच गरजेचं आहे. तुम्हाला माहीत पाहिजे कुठल्या देशाला आपण काय अलॉट केलं इन केस ऑफ बिमस्टेक. ओके, देन नॅशनल फोकल पॉईंट नावाची एक कन्सेप्ट आहे आता इथं. नॅशनल फोकल पॉईंट्स, नॅशनल फोकल पॉईंट्स काय असतात की वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज ज्या आहेत, एक्सटर्नल फॉरेन अफेअर्स असतील, फॉरेन रिलेशन, तर त्याचे जे मेंबर्स असतात वेगवेगळ्या देशांचे, तर ते त्यांचा जो कॉन्टॅक्ट असतो बिमस्टेकसाठी त्याला म्हटलं जातं नॅशनल फोकल पॉईंट. म्हणजे बिमस्टेकचे जे मेंबर्स आहेत आणि त्यांचे फॉरेन मिनिस्ट्रीज वेगवेगळ्या किंवा एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री, तुम्हाला बिमस्टेक संबंधी जर काही चर्चा करायची आहे, कम्युनिकेशन करायचं आहे, कुठून करणार, इथून तुम्ही करणं अपेक्षित असतं. सो दीज आर द पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द ऑल बिमस्टेक रिलेटेड कम्युनिकेशन अँड कोऑर्डिनेशन बिटवीन द बिमस्टेक सेक्रेटरिएट अँड मेंबर स्टेट. त्याला नॅशनल फोकल पॉईंट असं म्हटलं जातं. सिम्पली असा प्रश्न येऊ शकतो बघा की नॅशनल फोकल पॉईंट कशाशी संबंधित आहे, G20, बिमस्टेक, सार्क, तुम्हाला माहीत पाहिजे. आन्सर इज बिमस्टेक. बिमस्टेक ही एक 5-tiered ऑर्गनायझेशन आहे. जसं आपण हेल्थच्या बाबतीत बघितलं होतं की इंडियाची मेडिकल सिस्टीम ती कशी आहे, 3-tier आहे, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, तशी इथं 5-tier सिस्टीम आहे. 5-tier सिस्टीममध्ये काय असतं, सगळ्यात पहिली शिखर परिषद समिट, हे इथं कोण येतं, हेड ऑफ स्टेट्स ऑर गव्हर्नमेंट ऑफ मेंबर स्टेट्सच्या. सगळ्यात महत्त्वाचं वरती काय आहे तर समिट, शिखर परिषद, जिच्यामध्ये सदस्य राष्ट्रांचे प्रमुख भाग घेतात. देन मिनिस्ट्रियल मीटिंग, म्हणजे वेगवेगळे जे मंत्रालय आहे त्यांच्या मीटिंग ज्या आहे, मिनिस्टर्स डीलिंग विथ द फॉरेन रिलेशन्स ऑफ द मेंबर स्टेट्स ज्या आहे. मग आता याच्यामध्ये फॉरेन रिलेशन, मग आता जसं आपल्याकडे एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री आहे त्यांचा याच्यात विचार होतो. देन सेक्टोरल मिनिस्ट्रियल मीटिंग जी आहे, वेगवेगळ्या सेक्टर संबंधी मिनिस्ट्रियल मीटिंग, याच्यामध्ये मिनिस्टर्स ऑफ लाईन मिनिस्ट्री जे आहे ते रेफरन्स असतात. मग आता याच्यामध्ये त्यांना द्यावे लागतात बिमस्टेकसाठी की लाईन ऑफ मिनिस्ट्री कुणाला देणार आहे ते. देन द सिनियर ऑफिशियल्स मीटिंग, नावातच आहे सिनियर ऑफिशियल मीटिंग, म्हणजे काय, बिमस्टेकशी संबंधित जे काही सिनियर ऑफिसर्स अलॉट केलेले आहेत प्रत्येक देशांनी, त्यांची मीटिंग याच्यामध्ये असते. फॉर एक्झाम्पल फॉरेन सेक्रेटरी, चर्चा कोण करणार, परराष्ट्र सचिव. भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला, बऱ्याचदा त्यांचं नाव सकाळच्या सेशनमध्ये येतं, जे आता रात्री होतं, आणि कोण स्टेटमेंट देत असतं भारताकडून परराष्ट्र मंत्रालयाच्या इथं, कोण आहेत बरं आपले सचिव. देन बिमस्टेक परमनंट वर्किंग कमिटी जे आहे, तर बिमस्टेक परमनंट वर्किंग कमिटी, नावातच आहे की बिमस्टेकची परमनंट वर्किंग कमिटी, हे सगळ्यात खाली आहे. इथं सिनियर ऑफिशियल्स असतात त्यांच्या नेशनच्या फोकल पॉईंटचे, ते फोकल पॉईंटवरती बघा कम्युनिकेशनवालं ठरते. अशी ही 5-tier सिस्टीम आहे बिमस्टेकची, तिच्यात तुम्ही काम केलं पाहिजे. यच जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत बघा, आय एम टॉकिंग अबाउट सचिव सेक्रेटरी. ओके, ते परराष्ट्र मंत्री आहेत, अशी गल्लत करू नका बघा. सो ऑफिशियल एम्ब्लम ऑफ बिमस्टेक, बिमस्टेकचं ऑफिशियल एम्ब्लम तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये दोन रंग आहेत, येलो अँड ग्रीन, हे त्याचं ऑफिशियल एम्ब्लम आहे. याचबरोबर बिमस्टेकचा जो आहे फ्लॅग, बिमस्टेकचा जो फ्लॅग आहे तो व्हाईट कलरचा आहे, व्हाईट कलरवर आपण एम्ब्लेम तिच्यावर इनग्रेव केलेला आहे. यस, बागची जे आहे, वैशाली यांनी टाकलं बघा, अरविंदम बागची. सो बिमस्टेकचा जो फ्लॅग आहे तर तो कसला सिम्बॉल आहे, टू युनिटी ऑफ मेंबर स्टेट्स अँड देअर सपोर्ट फॉर द प्रिन्सिपल ऑफ बिमस्टेक. हा फ्लॅग जो आहे, बिमस्टेकचा जो झेंडा आहे, तो काय सांगतो की जे मेंबर कंट्रीज आहेत त्या मेंबर कंट्रीजमध्ये काय आहे, तर त्यांच्यामध्ये युनिटी आहे, एकता आहे, आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे आहे तर ते कोऑपरेशन आहे, ते एकमेकांना सपोर्ट करतात. व्हाईट कलरचा फ्लॅग आहे बिमस्टेकचा. डन. बिमस्टेकचं एनर्जी सेंटर, आता वेगवेगळे सेंटर्स आहेत बिमस्टेकचे, सगळेचे सगळे आपण इथं नाही बघणार. 2023 ज्याचा रेफरन्स आला आहे तो आपण बघणार आहोत, बिमस्टेक एनर्जी सेंटर. आता बिमस्टेक एनर्जी सेंटर जे आहे, याची मीटिंग जी होती ती आता 27 फेब्रुवारी 2023 झाली होती. फर्स्ट मीटिंग ऑफ गव्हर्निंग बोर्ड ऑफ बिमस्टेक एनर्जी सेंटर,
हेल्ड इन बेंगलुरु इंडिया. बेंगलुरु इंडिया जे आहे तिथं हे आहे. कुठं झालं आहे सगळं? सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट इन बेंगलुरु. आता तुमच्यासाठी दुसरा एक सिंपल प्रश्न येतो की सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे? बेंगलोरमध्ये आहे. ओके, सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट, केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थान हे बेंगलुरुमध्ये आहे. वेगवेगळी जी एनर्जी आहे तिच्या संबंधीचा रिसर्च इथं ही सगळी मीटिंग झाली. आता याची कॉन्फरन्स पहिल्यांदा झाली होती 4 ऑक्टोबर 2005, आणि तिच्यामध्ये त्यांनी बिमस्टेक एनर्जी सेंटर उभं केलं होतं. यामध्ये रिफॉर्म्स, रिस्ट्रक्चरिंग, रेग्युलेशन, एनर्जीच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस अपेक्षित होता. आता याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, द ऑब्जेक्टिव्ह इज कोऑर्डिनेट, फॅसिलिटेट अँड स्ट्रेंथन कोऑपरेशन इन द एनर्जी सेक्टर इन बिमस्टेक रिजन बाय प्रमोटिंग एक्सपिरियन्स शेअरिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग. सो तुम्हाला काय करायचं आहे, एनर्जीच्या क्षेत्रामध्ये कोऑर्डिनेट करणं, वेगवेगळ्या राष्ट्रांना, बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांना एकमेकांशी जे आहे कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, तिथून जे आहे प्रोत्साहन देणं त्याला आणि त्याला स्ट्रेंथन करणं, अजून तिच्यामध्ये जे आहे चांगले चांगले करार करणं, एकमेकांना जे आहे टेक्नॉलॉजी देणं, अशा सगळ्या गोष्टी इथं अपेक्षित आहे. याच्या पहिल्या गव्हर्निंग बोर्डची मीटिंग भारतात झालेली आहे 27 फेब्रुवारी 2023. हे 2023 हे घडलेलं आहे, म्हणजे बिमस्टेक अभ्यासण्याचं दुसरं कारण हे इथं आहे. ओके, देन पुढचं याच्यामधलं जे सेंटर आहे ते आहे बिमस्टेक सेंटर ऑन वेदर अँड क्लायमेट, वातावरणासंबंधीचं. आता इथं मेमोरँडम ऑफ असोसिएशन जे आहे ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ बिमस्टेक सेंटर ऑन वेदर अँड क्लायमेट, BCVC, हे 4 मार्च 2014 जन्माला आलं होतं ड्युरिंग द 3rd बिमस्टेक समिट नई पेई ताऊ म्यानमारमध्ये. ओके, आता हे सेंटर कुठं लोकेटेड आहे? तर नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, नॉयडा, उत्तर प्रदेश, इंडिया. MCQ करता महत्त्वाचं आहे. बिमस्टेकचं सेंटर ऑन वेदर अँड क्लायमेट कुठं आहे? तर नॉयडा, उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके, वेअर? नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग. फर्स्ट मीटिंग ऑफ द गव्हर्निंग बोर्ड अँड सायंटिफिक ॲडवायझरी कौन्सिल ऑफ बिमस्टेक सेंटर ही वेदर क्लायमेटची झाली होती 2018 नवी दिल्लीला 30 जुलैला. द होस्ट कंट्री ॲग्रीमेंट बिटवीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड बिमस्टेक सेक्रेटरीएट फॉर इस्टॅब्लिशिंग बिमस्टेक सेंटर फॉर वेदर अँड क्लायमेट इन इंडिया वॉज साईन ऑन 24th August 2023. बिमस्टेक का अभ्यासलं पाहिजे त्याचं तिसरं कारण इथं आहे की हे जे सेंटर उभं केलं इथं, तर याच्यासाठीचा करार जो झाला तो 24 ऑगस्ट 2023 झाला. ओके, सो बिमस्टेकचा अभ्यास का करायचा? 3 references इथं तुम्हाला मिळतात की यावर्षी बिमस्टेकवर प्रश्न येईल का, तर तो विचारले जाण्याचे 3 ठोस कारणं आहेत आपल्याकडं. की हे जे वेदर अँड क्लायमेटचं सेंटर आहे हे कुठं उभं करायचं? नॉयडा, उत्तर प्रदेशमध्ये. ऑब्जेक्टिव्ह काय याच्यामध्ये? सिम्पल आहे. क्लायमेट अँड वेदरच्या बाबतीमध्ये गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली डील करा, त्याच्यावर रिसर्च करा, एकमेकांकडची माहिती एकमेकांना द्या. ओके, प्रमोट अँड इन्करेज कोऑपरेशन बिटवीन बिमस्टेक मेंबर्स कंट्रीज टू आयडेंटिफाय एरियाज ऑफ फंडामेंटल्स अँड अप्लाइड सायंटिफिक रिसर्च इन वेदर प्रेडिक्शन अँड क्लायमेट मॉडलिंग. डन. सो देर आर 3 reasons, 3 महत्त्वाची कारणं आहेत बिमस्टेक आपण का अभ्यासला पाहिजे. एक, बिमस्टेकच्या सेक्रेटरी जनरल पदावर भारतीय व्यक्तीची नियुक्ती होणं, आणि जे 2 centers आहेत त्यांचे एनर्जी रिलेटेड आणि क्लायमेट रिलेटेड, त्याचा डिरेक्टली 2023 भारताशी संबंध येणं. सो बिमस्टेकचे मेंबर्स आणि ह्या गोष्टी जरा प्रॉपरली डील करणं आपल्याकरता गरजेचं आहे. ओके, देन नेक्स्ट वन सार्क. आता सार्क का बघायचं? तर त्याचं कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की बिमस्टेक हे अल्टरनेटिव्ह नक्कीच नाही आहे, पण सार्कमध्ये जेव्हा डेडलॉक होऊन जातो की तिथं काहीच घडत नाही, तेव्हा आपल्यासाठी काय कामाला येतं? बिमस्टेक कामाला येतं. हे दिसलं आहे काळाच्या ओघात. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, सी बिमस्टेक वॉज ऑल्सो अ रिजनल कोऑपरेशन, बे ऑफ बेंगॉल रिजन, आणि हा कुठला आहे? साऊथ एशियन, दक्षिण आशियाई देशांचा हा एक समूह आहे की ज्यामध्ये एकमेकांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. साऊथ एशियन ते काय होतं? बे ऑफ बेंगॉल. सो या दोन्ही गोष्टी कशा आहेत? इट इज ऑल अबाउट अ रिजनल कोऑपरेशन, प्रादेशिक याच्यामध्ये डिंक. इकडे त्याचा लोगो दिलेला आहे बघा तुम्हाला सार्कचा. ओके, आता सार्क मॅपमधून जर आपण बघितलं तर अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, इंडिया, मालदीव्स, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका. ओके,
आता तिकडं बीमस्टेकमध्ये कसं होतं, हा असा इकडचा बे ऑफ बेंगॉलचा रिजन विचारात घेतला होता. इथं काय आहे, साऊथ एशिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंडिया, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि हे इकडं मालदीव्स, हे सगळे याचा भाग आहेत. दक्षिण आशियाई देश, ओके. सो सार्क जे आहे, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, याची स्थापना कधी झाली होती, तर 8 डिसेंबर 1985. बीमस्टेक कधी आलेलं आहे, 1997, हे याच्यानंतर आलं आहे बीमस्टेक. सो हे 1985 आलं. तसं तुम्ही जर बघितलं की पॅसिफिक, इंडो पॅसिफिक रिजनमधला इंटरेस्ट US पण आहे, त्यातल्या त्यात बे ऑफ बेंगॉलचा रिजन आणि तिथली शांतता ती आपल्यासाठी पण मॅटर करते, आपले शेजारी राष्ट्र आणि त्यांच्या बाबतीत. दक्षिण आशियाईच्यामध्ये हे टोटल 8 मेंबर जर तुम्ही बघितलं तर अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, इंडिया, मालदीव्स, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका. याचं जे सेक्रेटेरिएट आहे तर ते काठमांडूमध्ये 17 जानेवारी 1987 स्थापन झालं. सचिवालय कुठं आहे, काठमांडू, नेपाळमध्ये, ओके. सो आणि हे इस्टॅब्लिश ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस सार्क चार्टर जे आलं होतं तर ते कुठं डील झालं होतं, ढाकामध्ये झालं होतं, ओके. जसं बँकॉक डिक्लेरेशन आहे बीमस्टेकसाठी, सो बँकॉकमध्ये झालं बँकॉक डिक्लेरेशन. तर याचं जे आहे सार्क चार्टर, की आपल्याला सार्क संघटना पाहिजे किंवा अशी एक संघटना जी साऊथ एशियन देशांसाठी एक मैलाचा दगड ठरू शकते, तर ती जी आहे तुम्हाला इथं बघायला मिळते. सो सार्क चार्टरच्या बाबतीमध्ये तो एक रेफरन्स ढाकामध्ये हे झालं, याचं सेक्रेटेरिएट काठमांडू, 17 जानेवारी 1987. आता हे जे डिसिजन्स आहेत सर्व लेवलला, हे ऑन द बेसिस ऑफ युनॅनिमिटी केलं जातं. बायलॅटरल किंवा कॉन्टेनियस इशू जर असतील तर ते एक्सक्लूड केले जातात. म्हणजे एकतर जे आहे की दोन देशांचा काही इशू असेल तर त्याला त्यांना हे सगळे सगळे घेऊन ना बस, तो एक मेजर इशू आहे. आता या केसमध्ये प्रायमरी गोल काय आहे सार्कचा, प्राथमिक दर्शक काय काम करतं हे, तर याचं काम आहे प्रमोट रिजनल कोऑपरेशन इन द एरियाज. आता कुठले कुठले एरियाज, ट्रेड, व्यापार, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक, ट्रान्सपोर्ट, दळणवळण, ऊर्जा आणि कल्चर, अशा 5 गोष्टी आहे प्रामुख्याने जिच्यामध्ये सार्कला इंटरेस्ट आहे. की जे काही सगळे हे दक्षिण आशियाई देश आहेत, या दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन या 5 गोष्टींमध्ये गोष्टी डील केल्या पाहिजेत. सो त्यामध्ये ट्रेड आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ट्रान्सपोर्ट आहे, एनर्जी अँड कल्चर. आता सार्कनी बरेच चॅलेंजेस फेस केलेले आहेत, तिच्यामध्ये एक गोष्ट जी येते ती म्हणजे काय, इंडिया अँड पाकिस्तान. इथं पाकिस्तान पण आहे, त्यामुळे पाकिस्तान गडबड करत असतो, कशी करतो ते पण आपण बघू. आणि नेपाळला काय वाटतं की इंडियाचा डॉमिनन्स इथं आहे, ओके, असं नेपाळला वाटतं. आता मूळ तसं बघायला गेलं तर यांच्याबरोबर खूप चांगले रिलेशन मेंटेन करणं ही काळाची गरज आहे. अदरवाईज काय होतं, चायनासारखा देश येतो तो यांना काहीतरी देतो. आता दिवाळी आली, इथं कपडे घेऊन दिले म्हटल्यानंतर हे तिकडं फिरतात बोट धरून, तर ते एक प्रॉब्लेम आपल्यासाठी आहे. आपले शेजारी आपल्याबरोबर असणं फार गरजेचं आहे, तो ट्रस्ट तिथं असणं गरजेचं आहे. तर नेपाळला असं वाटतं की आपण इथं जे आहे डॉमिनन्स जो आहे तो करतो आणि त्याचा असमाधानी असण्याचं एक कारण आहे, ओके. सो सार्कच्या बाबतीमध्ये आणि बीमस्टेकच्या बाबतीमध्ये हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की कॉमन मेंबर्स कुठले आहेत, इंडिया, नेपाळ, श्रीलंका, भूटान अँड बांगलादेश, हे कॉमन आहे तिच्यामध्ये. सार्कमध्ये पाकिस्तान, मालदीव्स आणि अफगाणिस्तान हे 3 वेगळे आहेत आणि इकडे बीमस्टेकमध्ये थायलंड आणि म्यानमार वेगळे आहेत. है ना, बे ऑफ बेंगॉल टिपिकली जर तुम्ही बघितलं तर हे 2 थायलंड, म्यानमार इकडे वेगळे आहेत. मग ज्यावेळेस सार्कमध्ये गडबड होते आपण काय करतो, इकडं काम चालवून घेतो, ओके. हे झालेलं आहे काळाच्या ओघामध्ये. मग कोण बाजूला पडलं, पाकिस्तान, ओके. मालदीव्स आलं काय, नाही आलं काय बरोबर, आणि अफगाणिस्तानला बरोबर घेऊन करायचं काय, ते बॉर्डरमधल्या सनीदेवलसारखं आहे, ते पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये जाऊन मग ते म्हणते अरे तिकडं कशाला चालला, आणि मग ते शर्ट उघडून त्यांनी दाखवलं की बॉम्बच बॉम्ब लावले, तर त्यांचे रणगाडे मागे पडायला लागले. सो हे अफगाणिस्तान जे आहे आता इथं तालिबान यांची सत्ता आहे, यांना आपल्याकडून पण विशेष काही रिस्पॉन्स आपण मिळालेला नाही आहे, त्याच्यामुळे यांची विशेष काही इंटरेस्ट नाही. आणि असं पण हे जे आहे, यांची क्रिकेटची टीम जिंकली आणि पाकिस्तानच्या लोकांविरोधात जिंकली म्हटल्यानंतर लोक जल्लोष करत होते अफगाणिस्तानमध्ये, त्यांना धरून मारलं यांनी. बेसिकमध्ये प्रॉब्लेम असणारी लोक आहेत, त्याच्यामुळे ऑन द स्वर्च हे नसलेबरोबर तर हे इकडून काम होऊन जातं, असं एकदम थांबलं आहे असं काही होत नाही. सो फक्त एवढं आहे
की हे एकमेकांना अल्टरनेटिव्ह नक्कीच नाहीत. ओके, सो इथं बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ असोसिएशन ॲज आउटलाईन इन द सार्क चार्टर. आता यांचे ऑब्जेक्टिव्ज काय काय आहे? टू प्रमोट द वेलफेअर ऑफ पीपल ऑफ साऊथ एशिया अँड टू इम्प्रूव्ह देअर क्वालिटी ऑफ लाईफ. आयुष्याची गुणवत्ता त्यांच्या जी आहे ती वाढवा, वेलफेअर करा. ओके, असं यांचं म्हणणं आहे. चांगली गोष्ट आहे, आपलं संविधान वाचलेलं दिसतं त्यांनी. त्यानंतर टू ॲक्सलरेट इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वाढ. आता काय होतं ना बघा, ऑब्जेक्टिव्ह जे असतात ना ते इतके कॅज्युअली आपण घेतो कारण ते इतकं जनरल असतं. आणि उद्या जर तिथं विचारलं त्यांनी विच ऑफ द फॉलोइंग द ऑब्जेक्टिव्ह ॲज पर सार्क चार्टर, 1, 2, 3, 4 टाकलेत खाली, इतकं कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये की हे असेल का, मग त्यांना वेलफेअरशी काही घेणं देणं आहे का? वेलफेअर तर आपल्याकडं आहे, ते फक्त जे आहेत इकॉनॉमिकल बेसिसवर डील करतील का, गुंतवणुकीवर डील करतील का? म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात तर त्या डील करता गरजेचं आहे. ओके, देन ॲक्सलरेट इकॉनॉमिक ग्रोथ, देन सोशल प्रोग्रेस, सामाजिक प्रगती झाली पाहिजे, कल्चरल डेव्हलपमेंट, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे त्या रिजनमध्ये. टू प्रोव्हाइड ऑल इंडिव्हिज्युअल द अपॉर्च्युनिटी टू लिव्ह इन डिग्निटी अँड रिअलाइज देअर फुल पोटेन्शियल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येकाला त्याची डिग्निटी जी आहे ती मेंटेन करता आली पाहिजे आणि प्रत्येकजण जे आहे ते फुल पोटेन्शियलनी जगलं पाहिजे. मग अफगाणिस्तानमध्ये होतं आहे का बरं? मी ह्या ज्या संस्था आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर रिजनल असतील, त्या खरंच प्रभावी आहेत का? आज अफगाणिस्तानमध्ये जे घडतं आहे, मग अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आल्यानंतर हे शक्य आहे का बरं? तिथलं वेलफेअर ऑफ पीपल, त्याच्यानंतर लाईव्ह विथ डिग्निटी, फुल पोटेन्शियल, काय संबंधच नाही. महिलांचं पोटेन्शियल तर समजून घ्यायचा संबंधच नाही तिथं. ते म्हटलं की बुरखा घाला, गरीब असा, दॅट्स इट, संपला विषय. म्हणून मग तो एक मुद्दा नेहमी येतो की आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत तर त्या खरंच किती प्रभावी असतात. मग तिथं फार युनायटेड नेशनची पण चर्चा तुम्ही करू शकता, बरोबर? युनायटेड नेशनवर पण टीका टिप्पणी चालू असते. इस्रायल, हमास तुम्ही बघू शकता. इथं जे आहे, मग अफगाणिस्तानमधले इशू होताना मग ते डील होत आहे का? इकडं सुलेमानने जे विचारलं आहे की सार्कमधलं करन्सी स्वॅप फ्रेमवर्क, करन्सी स्वॅप काय असते, काय असतं बरं करन्सी स्वॅप, कोण सांगेल? दोन वेगवेगळ्या करन्सी आहेत तर तिच्यामध्ये डील होऊ शकतं का? म्हणजे तुम्ही व्यापार, जुन्या काळात कसं होतं, बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीममध्ये जे आहे ते ऋतिक रोशनचं मूवी आलं होतं ना मधल्या काळामध्ये, मोहनजोदडो, मग एवढी नीळ आहे, एवढी ज्वारी आहे, देणार का? ते म्हणणार नाही देणार, मला गरजच नाही एवढ्या याची. म्हणजे एखादा शूज बनवतो, चप्पल बनवतो, त्याला ज्वारी पाहिजे, पण ज्वारीवाल्याकडे ऑलरेडी चप्पल आहे, त्याला नको, गरज नाही चप्पलची. असले प्रकार बार्टरमध्ये होते. आजच्या डेटमध्ये सगळं जे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालतं ते डॉलरमध्ये चालतं बघा, बरोबर? कारण आपला रुपया घेऊन आपण बाहेर पडलो तर ते डील होणार नाही, म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेमध्ये त्याची किंमत आणि मग सगळे व्यवहार डॉलरमध्ये. तर करन्सी स्वॅपमध्ये असं होऊ शकतं की तुम्ही तुमच्या ज्या करन्सीज आहेत त्या एकमेकांबरोबर एक्सचेंज करू शकता का, त्या लेवलला तुमचे करार जातात का, जेणेकरून तुमची मुक्ती कशापासून होऊ शकते, डॉलरपासून. ओके, कारण डॉलर बरोबर घेऊन चालायचा म्हटल्यानंतर कोणाला बरोबर घेऊन जायचं आहे? जो बायडन यांना, अमेरिका. ओके, असं ते आहे. म्हणून मधल्या काळामध्ये डी डॉलरायझेशन नावाची एक संज्ञा आली होती, त्याच्यावर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघा. डी डॉलरायझेशन जे होतं, आता हे थोडं आजच्या डेटमध्ये स्वप्नवत आहे. व्हॉट इज डी डॉलरायझेशन? डी डॉलरायझेशन म्हणजे काय की हे युक्रेन आणि रशियाच्या बाबतीमध्ये जे काही इशू सुरू होते, तर युक्रेन आणि रशियाच्या बाबतीमध्ये जे इशू चालू होते तर त्या इशूंचा विचार करता. डी डॉलरायझेशन म्हणजे काय की डॉलरच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे तर गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही डॉलर सोडून दुसऱ्या करन्सीमध्ये व्यवहार करा. आता डॉलरमध्येच व्यवहार जे चालू आहेत त्याच्यामुळे डॉलर स्ट्रॉंग होत जातो. ती जी आहे हॉट करन्सी आहे तर ते डॉलरला बाजूला सारणं, असा तो प्रकार होता. पण आजच्या डेटमध्ये तरी ते शक्य नाही. ओके, सो यस, दे कॅन यूज रिजनल करन्सीज, त्या लेवलला ते डील करणार. टू प्रमोट अँड स्ट्रेंथन द कलेक्टिव्ह सेल्फ रिलायन्स अमॉंग द कंट्रीज ऑफ साऊथ एशिया. सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भर झाले पाहिजेत हे, जसं आपण होतो आहे आजकाल तसं ते पण झाले पाहिजे साऊथ एशियन कंट्रीज ज्या आहे. सेल्फ रिलायन्स, टू कॉन्ट्रीब्यूट म्युच्युअल ट्रस्ट, अंडरस्टँडिंग, ॲप्रिसिएशन ऑफ वन अदर्स प्रॉब्लेम. म्युच्युअल ट्रस्ट, मग आता म्युच्युअल ट्रस्ट आहे का इथं सर्वांचा एकमेकांप्रती? मग ते इश्यूज तिथे येतात म्युच्युअल ट्रस्ट असं. पाकिस्तान आहे त्याच्यामुळे म्युच्युअल ट्रस्ट, डॉलर दिला तरी ठेवणार नाही आपण, असं सिम्पल आहे ते.
ओके, टू प्रमोट द ऍक्टिव्ह कोलॅबोरेशन अँड म्युच्युअल असिस्टन्स इन द इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, टेक्निकल अँड सायंटिफिक फील्ड. तुम्हाला जे आहे ऍक्टिव्हली एकमेकांबरोबर जायचं आहे. कशा कशाच्या बाबतीमध्ये? अर्थव्यवस्था, सामाजिकता, सांस्कृतिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक बाबींवर. टू स्ट्रेंथन द कोऑपरेशन विथ अदर डेव्हलपिंग कंट्री. सी, अदर डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे आता याच्यामध्ये असं आहे की यांनी बाकीच्या डेव्हलपिंग कंट्रीजबरोबर पण डील केलं पाहिजे. ओके, टू स्ट्रेंथन द कोऑपरेशन अमॉंग देमसेल्व्स इन द इंटरनॅशनल फोरम्स ऑन द मॅटर ऑफ कॉमन इंटरेस्ट. जिथं जिथं तुमचे कॉमन इंटरेस्ट असतील तुम्ही एकमेकांबरोबर गोष्टी डील केल्या पाहिजे, कोलॅबरेट केलं पाहिजे ऑन आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेवल. तिथल्या फोरम्समध्ये तुम्ही एकमेकांना सपोर्ट करा जर कॉमन इंटरेस्ट असतील तर. टू कोऑपरेट विथ इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन विथ सिमिलर एम्स अँड पर्पज. जेव्हा तुम्ही इतर आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर कोऑपरेट डील करता ते कोऑपरेशन करताना तुम्ही हेच एम समोर ठेवले पाहिजे. अदरवाईज सार्कचं च्या संपली की सार्क संपलं असं करू नका, हे बरोबर तुम्ही ठेवा. हे तितकं सोपं नाही आहे किंवा ते तितक्या लेवलला जे आहे तर ते वर्क होत नाही. इकडं राहुलनी काय म्हटलेलं आहे की राधेश्यामराव कमिटी अपॉइंटेड फॉर इन्क्लुडिंग इंडियन रुपी इन IMF SDRN बास्केट. येस, ओके, हे सध्या सुरू आहे. देन नेक्स्ट वन, सार्क स्पेशलाइज बॉडीज. आता सार्कच्या स्वतःच्या काही स्पेशलाइज एजन्सी आहेत, विशेष संस्था आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? फर्स्ट वन, सार्क डेव्हलपमेंट फंड. 13 सार्क समिटीची झाली होती 12 and 13 November 2005 ढाकामध्ये. तिथं जे आहे ही सार्क डेव्हलपमेंट फंड जन्माला आला इन 13 सार्क समिट. ओके, हे कशासाठी काम करतं? थ्री विंडोज, सोशल, इकॉनॉमिक अँड इन्फ्रास्ट्रक्चर. फंडिंग कशासाठी होऊ शकतं इथून? सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांकरता. ओके, सो सार्क डेव्हलपमेंट फंड सोशल, इकॉनॉमिकल अँड इन्फ्रास्ट्रक्चर अशा तीन विंडोजला डील करतं. हे जे सेक्रेटरिएट आहे यांचं, सार्कचं जे आहे म्हणजे सार्क डेव्हलपमेंट फंडचं सेक्रेटरिएट जे आहे, तर ते April 2010 थिंपूला जन्माला आलेलं आहे. ओके, 16 सार्क समिटमध्ये. सो याचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह होतं फंडिंग प्रोजेक्ट्स जे आहे, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचं कोलॅबरेशन करून त्याला फंडिंग करायचं. ओके, सोशल विंडोच्या अंडरचे आहे. सो हा एक मुद्दा त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. देन इकॉनॉमिकल अँड इन्फ्रास्ट्रक्चर विंडोजसाठी पण हे प्रॉपरली वर्क करतो. सो सार्क डेव्हलपमेंट फंड 2005 जन्माला आलं. याचं सचिवालय जे आहे 2010 थिंपूमध्ये आहे. वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स हे डील करतं सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये. सो त्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात असली पाहिजे. देन साऊथ एशियन युनिव्हर्सिटी. सर, साऊथ एशियन युनिव्हर्सिटी जी आहे, दक्षिण आशियाई विद्यापीठ, तर ही कुठं डील झालेली आहे? तर आपले मिनिस्टर ऑफ फॉरेन एक्सटर्नल अफेअर जे आहेत सार्कच्या बाबतीमध्ये आणि 14 सार्क समिट न्यू दिल्ली याच्यामध्ये हे डील झालं होतं. याचं जे 7th आर्टिकल आहे ॲग्रीमेंटचं, त्याच्यानुसार जे आहे साऊथ एशियन युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. आणि याच्यामध्ये एकतर इथल्या ज्या डिग्रीज आहेत, सर्टिफिकेट्स आहेत, तर ते तुम्ही रिकग्नाइज केले पाहिजे वेगवेगळ्या मेंबर कंट्रीजनी. अदरवाईज तुम्ही कुठून आलात मग ते म्हणणार की साऊथ एशियन युनिव्हर्सिटी, मग हे म्हणणार हे कुठं आहे? हां, ते हॅरी पॉटरमधला एक प्लॅटफॉर्म होता ना, कुठला प्लॅटफॉर्म होता तो हॅरी पॉटर? ते म्हणतात कुठं आहे असा प्लॅटफॉर्म. सो तुम्हाला माहीत पाहिजे की साऊथ एशियन युनिव्हर्सिटी आहे, त्याची डिग्री तुम्ही मान्य केली पाहिजे. साऊथ एशियन रिजनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. आता जे काही वेगवेगळ्या वस्तूंचं निर्माण होतं, कुठलीही गोष्ट तयार केली जाते, तर त्याच्यासाठीचे जे स्टँडर्ड्स आहेत ते ठरवले गेले. मेट्रोलॉजी असेल किंवा ॲक्रिडेशन अँड कन्फॉर्मिटी असाइनमेंट्स जे असतील, तर त्याच्याकरता तुम्हाला स्टँडर्ड्स यांनी तयार करून दिले. निकष, कुठल्या निकषांच्या आधारे गोष्टी डील करायच्या, सो हे पण यांच्याकडे आहे. देन सार्क आर्बिट्रेशन काउन्सिल. म्हणजे उद्या जर कुणामध्ये वाद झाले कुठले, तर ते सोडवायचे कसे? तर ते डिस्प्यूट सेटलमेंट जे आहे तर तो कॉस्ट इफेक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्याला म्हटलं की द्या 50 लाख रुपये आणि नंतर कळलं की त्याची घरी झोपडी आहे, कसं डील होईल ना हे? तर कॉस्ट इफेक्टिव्ह तुम्ही करून द्या त्याला. सो जे काही भांडणं होतील, ज्या काही गोष्टी असतील, तर सार्को जे आहे, तर इथं सार्क आर्बिट्रेशन काउन्सिल, तर ही 2007 आलेली आहे. असं होऊ शकतं की ज्यावेळेस तुम्ही ट्रेड किंवा कल्चर याचं आदानप्रदान करता, त्यावेळेस या राष्ट्रांमध्ये वादावादीचे जे आहेत विवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. एकामेकावर जे आहे क्लेम केलं जाऊ शकतं की तुम्ही एवढे एवढे पैसे आम्हाला द्या. तर हे कसं पाहिजे? भांडण कसं सोडवायचं? कॉस्ट इफेक्टिव्ह.
देन सगळ्यात पहिलं समिट जे झालेलं आहे ते ढाकाला झालेलं आहे 1985 मध्ये. सेकंड वन बँगलोरला झालं होतं 86 मध्ये. काठमांडू 87. तिसरं जे आहे फोर्थ इस्लामाबाद 1988. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, हे दरवर्षी चालू आहे प्रॉपरली. बीमस्टेक असा आहे का? नाही. बीमस्टेक कसं आहे ना की एखाद्याचं दुकान आहे स्वतःचं आणि त्याला एखाद्या दिवशी आठवण येते की अरे आपलं दुकान पण आहे मार्केटमध्ये, मग तो जातो दुकानात. अदरवाईज बाकीची लोकं चालवत आहेत, जस चाललं आहे तसं चाललं आहे. तसा तो प्रकार आहे. इथं दरवर्षी चालू आहे बघा 88, 99, 91. मग ते बेसिक हिच्यामध्ये मध्ये मध्ये काही इश्यू झाले तर ते प्लस मायनस थोडं झालेलं आहे. शेवटचं जे आहे काठमांडू 2014, त्याच्यानंतर जे होतं की पाकिस्ताननी जी सगळी कुरघोडी केली होती, जे अटॅक झाले होते, त्याच्यानंतर आपण सगळं कम्युनिकेशन बंद करून टाकलं होतं. सो काठमांडूमध्ये 2014 मध्ये 18 जे आहे तर ती परिषद झाली होती. सार्कची चेअरमनशिप आजच्या डेटमध्ये जर तुम्ही बघितली, अकॉर्डिंग टू सार्क वेबसाईट, इट इज नेपाल. 2014 पासून तिथंच आहे टील डेट, कारण ते सगळंच थांबलं. ओके, पाकिस्तानी गडबड केली आणि मग सगळा जो आहे गोंधळ झाला आणि सगळं थांबलेलं आहे. सो आता 9 ऑब्झर्वर स्टेट्स आहेत इथं. मेंबर्स तर आहेत पण ऑब्झर्वर स्टेट्स पण असतात. तर इथं जवळपास 9 ऑब्झर्वर्स आहेत इथं. ऑस्ट्रेलिया, चायना, युरोपियन युनियन, इराण, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मॉरिशियस, म्यानमार अँड USA. ऑब्झर्वर स्टेट्स जे असतात यांना इन्व्हाइट केलं जातं परिषदेमध्ये. हे येतात, बघतात कसं काम चालू आहे. बऱ्याचदा कसं असतं की नंतर हे मेंबर बनवू शकतात त्याचे. जसं फॉर एक्झाम्पल SCO आहे बघा, शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन. भारत त्याचा सदस्य आहे. 2017 मध्ये भारत पाकिस्तान त्याचे सदस्य झालं. मग आपण डायरेक्टली झालो का सदस्य? मग त्याचा जर प्रवास तुम्ही बघितला तर तुम्हाला मग ह्या टप्पे लक्षात येतात. ओके, सो हे 9 तिच्यामध्ये जे आहे ऑब्झर्वर स्टेट. आता सार्कच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचार केला तर सार्कचे वेगवेगळे सेंटर्स आहेत. इथंही एक MCQ बनू शकतो. सार्क ॲग्रिकल्चर सेंटर ढाकामध्ये आहे. सार्क एनर्जी सेंटर इस्लामाबादमध्ये आहे. सार्क कल्चरल सेंटर कोलंबो श्रीलंकेमध्ये आहे. सार्क ट्युबरक्युलोसिस आणि HIV/AIDS सेंटर ते जे आहे तर ते काठमांडूमध्ये आहे. सार्क डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर इंडियामध्ये आहे. आता बीमस्टेकच्या याच्यामध्ये जे सबसेंटर सबसेक्टरल हे होतं, तिथंही डिझास्टर कुणाकडे होतं? भारताकडे होतं. सो सार्कचं डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर भारतामध्ये आहे. ओके, सो हे पाठ पाहिजेत तुमचे की कुठलं कुठं आहे आपल्याला माहीत पाहिजे. उद्या जर त्यांनी विचारलं की हे कुठं आहे, हे कुठं आहे, कुठं आहे, तर ते पाठच पाहिजेत. ॲग्रिकल्चर ढाका, एनर्जी इस्लामाबाद, हां तिथं काही उरलं नाही, तिथं एनर्जी टाकलं आहे. कल्चरल जे आहे श्रीलंका, ट्युबरक्युलॉसिस HIV काठमांडू आणि डिझास्टर मॅनेजमेंट इंडिया. पाठ करून ठेवा. आता बघा, बीमस्टेक जे आहे, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन, तर हे एक स्ट्रॉंग व्हेकल आहे इंडियाचा विचार करता. कारण काय आहे ना की स्टॅग्नेशन इन केस ऑफ सार्क. आता सार्कमध्ये गोष्टी थांबल्या का किंवा सार्कमध्ये का गडबड झाली, याचं रिझन होतं पाकिस्तान. पाकिस्तानने काय केलं, सगळ्यात महत्त्वाची बाब जी होती की भारताचा जो काही ग्रोथ विजन आहे साऊथ एशियाच्या बाबतीमध्ये, ते पाकिस्तानच्या मेंदूमध्ये काही जात नाही. सो आता इथं जर तुम्ही बघितलं की भारताने 2014 मध्ये सार्क मोटर व्हेकल ॲग्रीमेंट करण्याचा प्रयत्न केला होता. याला नकार कोणी दिला? पाकिस्तानने. सार्क मोटर व्हेकल ॲग्रीमेंट 2014 पाकिस्तानने नकार दिला. पाकिस्तान डिसॲग्री झालं, मग त्याच्यानंतर भारताने काय केलं, BBIN जन्माला घातलं. म्हणजे BBIN हे डायरेक्टली वर्क झालेलं नाही. BBIN आधी काय आपण प्रपोज केलं होतं? सार्क मोटर व्हेकल ॲग्रीमेंट 2014, ज्याला पाकिस्तानने विरोध केला. पाकिस्तान म्हटलं की नाही, आमची काही इच्छा नाही. सो आपण BBIN, बांगलादेश, भूटान, इंडिया, नेपाळ, तिच्यात पण माशी शिंकली ते भूटान काही ऐकायला तयार नाही. ओके, सो पाकने काय केलं त्याच्यानंतर, सार्क सॅटेलाईट, साऊथ एशियन सॅटेलाईट जो होता, तिच्यामधून पण माघार घेतली. कारण भारताने थांबण्यात काही पॉईंट नाही आहे. तुम्ही येत नाही आमच्याबरोबर सार्क जे आहे मोटर व्हेकल ॲग्रीमेंट, देन आपण काय केलं, BBIN करून टाकलं. हे केल्यानंतर जो काही सार्क सॅटेलाईट आपण साऊथ एशियन सॅटेलाईट सोड, तिच्यातून पण पाकिस्तानने माघार घेतली. हे पाकिस्तान असं प्रॉब्लेमॅटिक आहे. सो याच्याकरता बीमस्टेक आणि सार्कचा जर तुम्ही विचार केला, तर या केसमध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, तर त्या केसमध्ये आपल्याला कोण समोर येतं किंवा कुणाला आपण समोर ठेवतो, तर ते बीमस्टेकला समोर ठेवतो.
आजच्या डेटमध्ये दोन्ही संस्था ज्या आहेत त्यांचं काम प्रॉपरली होणं गरजेचं आहे, कारण इकडं बे ऑफ बेंगॉल आणि तिकडं जे आहेत तर ते एकंदर साऊथ एशियाचा कन्सर्न आहे. कॉमन राष्ट्र जे आहे त्यांच्याबरोबर आपले जे कॉमन हितसंबंध आहे ते लक्षात घेता तर तुम्ही या दोघांना समोर ठेवून काम करणं अपेक्षित आहे. ओके, सो धन्यवाद. ओके, एकतर ह्या दोन्ही ऑर्गनायझेशन चांगल्या करून ठेवा. आता हे फॅक्ट्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये, तर पाठ करणं तुम्ही अपेक्षित आहे. ओके.